ओके सो आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो इंजिनिअरिंगला आणि आम्ही 2015 त्याने मला प्रपोज केलेलं आणि मी थोडा म्हणजे वेळ घेतलेला ऑब्व्हियसली एक दिवस म्हणजे नेक्स्ट डे मी त्याला होकार कळवला होता बट आमचं असं होतं की जेव्हा आमचं करिअर वगैरे व्यवस्थित होईल तेव्हा मग घरी सांगून मग एकमेकांशी म्हणजे लग्नाचं वगैरे पुढे बोलायचं. भेटलो आम्ही कसं तर एक कॉलेज फ्रेंड म्हणूनच भेटलो होतो आणि एक वर्ष आमचं कम्युनिकेशन चालू म्हणजे फक्त भेटायचो असं फ्रेंड म्हणून. तर त्यानंतर मग हवं वाटलं की आज ही मुलगी रागीट आहे थोडी पण केस करते. मयूरचा स्वभाव मला खूपच आवडतो म्हणजे त्याचा खा एकदम चांगली गोष्ट म्हणजे खूप हेल्पफुल नेचरचा आहे तो आणि दुसरं म्हणजे मी थोडीशी रागीट आहे पण तो तेवढं मी रिॲक्ट केल्यावर थोडं समजून घेतो सो ती खूप मोठी गोष्ट आहे. साज हो तुझा जीव माझा गुंतला ग उषा खाली फोटो तुझा चांदरा तिला तुझ्या वेणीतल फूल म्हणून विसावलं मन त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग. ओके सो मिक्स्ड फीलिंग्स आहेत एकदम की थोडे नर्वस पण आहे एक्साइटेड पण आहे. नर्वस म्हणजे आता एवढ्या सगळे लोक आहेत तिथे त्यांच्यासमोरून असं स्टेजवर अँड ऑल सगळं तर खूप थोडे नर्वस वाटते आणि एक्साइटेड म्हणजे आम्ही फायनली वी आर गेटिंग एंगेज्ड. मी सांगलीच आहे ती रत्नागिरीची आहे ॲक्च्युली. आम्हाला वाटलं नव्हतं आमची फॅमिली ॲक्सेप्ट करेल पण शेवटी आमचे पॅरेंट्स पॅरेंट्सनी हा बोलले आणि त्यांच्यासाठी पण माणसं खूपच चांगले आहेत. मी भेटलो होतो मम्मी पप्पांना त्यांच्या फर्स्ट टाईम तेव्हा वाटलं की काय ते ओरडतील वगैरे पण त्यांनी पण समजून घेतलं आम्हाला. आज एंगेजमेंटच्या निमित्ताने दोन्ही फॅमिलीज एकत्र येणार आहे म्हणजे मी त्याच्या फॅमिलीजमध्ये त्याच्या बहीण आणि त्याच्या पप्पांना भेटलेली पण आज त्याच्यामुळे मला त्याच्या मम्मीला पण भेटता येणार आहे. तुझा चांदरा तिला तुझा